नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नीलक्रांती चौकात झालेल्या वादाची सखोल चौकशी करा. शहरातील मातंग समाज आक्रमक, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन. अजय साळवे यांच्यासह अन्य आरोपींना अटक करा. नीलक्रांती चौकामध्ये दिनांक 12 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास दोन गटात वाद निर्माण झाला. दोन समाजामध्ये द्वेष पसरवणे अशा उद्देशाने महापुरुषांच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली असं सांगण्यात आलं. परंतु सदरचा वाद हा गाणे वाजवण्यावरून झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंठकांवर कारवाई करून या प्रकरणातील आरोपी अजय साळवे आणि इतर फरार आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी आज सोमवारी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन रामवाडी, लालटाकी, सर्जीपुरा, सिद्धार्थनगर परिसरातील मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. कार्यक्रमाला बोलायला गेलं, सगळ्यात मेन मुद्दा तर हा आहे, मांग आणि महार हा वेगळा आहे का? हा एकच आहे ना. आज जे बाबासाहेबांमुळे आपण इथे सगळे एकत्र आहेत, दलित समाज हा सगळा एकत्र त्यांच्यामुळे. आणि मांग महार हे करण्याचा काय अधिकार आहे त्यांना? हा कोण आहेत? आम्ही मांगाचेच आहेत, ते महाराचेच आहेत. आम्ही त्यांनी फक्त एकच शब्द म्हटला गेला की इथं अण्णाभाऊ साठेंचा फोटो काढ आहे, तर खालनं बायका मागतात कोण अण्णाभाऊ साठे? कोण अण्णाभाऊ साठे आणलं माहिती नाही कोण अण्णाभाऊ साठे. आणि सगळं जाऊ द्या, मेन एकच शब्द मला बोलायचं आहे की ज्या टायमाला तुम्ही म्हणतात की हा जात भेद करतो, हिंदू मांग करतो, विजयचे अण्णाभाऊ साठेंचे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात, युट्यूबला आहेत, भरपूर आहेत, तेव्हा ते बाबासाहेबांचे झेंडे निळे पिवळे सगळे घेऊन एकत्र जातात, बाबासाहेबांना हार घालतात, बाबासाहेबांचं कौतुक करतात. तसे हे एकही व्यक्ती मला दाखवा नीलक्रांती चौकातला की त्यांनी अण्णाभाऊ साठेंना हार घातलाय किंवा अण्णाभाऊ साठेंचं कौतुक केलंय म्हणून, जसं विजय पटरे करतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी साळव्यांची सून बोलती ती आता करून आलेली आहे, तिला मागचं काहीच माहिती नाहीये कोणच्या गोष्टी. तुमची प्रमुख मागणी काय? काहीच माहिती नाही. ती म्हणते की तिचा दीर हा त्याचा करिअर खराब होते. आमचं विजय पटऱ्याचं आमच्या मुलांचे करिअर किती खराब झालेत, खोट्या खोट्या केशी देऊन किती करिअर खराब केलं गेलं ह्या लोकांनी. मागणी काय आहे तुमची? त्यांना का सोडायचे? कारवाई सारखी करा. विजय पटरे असो किंवा साळवे असो, जे फुटेज मध्ये दिसत आहे त्यांना उचला. आणि यांनी जे 16 जणांची नावं दिलीत, जे मांगाचे मुलं जे तिथं गेले त्यांनी 16 जणांची जे नावं दिलीत ते दाखवा 16 जण आम्हाला. इतर मध्ये जे 8 जण दिलेत ते इतर मधले 8 जण दाखवा आम्हाला. तुम्ही तिथे जे गेलेले नीलक्रांती चौकामध्ये कुणी आहे का? मग तुम्ही का त्यांना आतमध्ये धरून बसवलं? त्या मुलांना कशाबद्दल धरून बसवले? मोक्याची कारवाई करा, अमक करा. विजय पटऱ्यावरती एक तरी मर्डर केस आहे का? मोका लावण्यात येतो का? कारवाई करण्यात येते? ही सून आता आलेली. अजय साळव्यांवरती 20 वर्षापूर्वी मर्डर केसची त्यांच्यावरती कंप्लेंट झालेली. त्यांनी सिद्धार्थनगरमधला एक माणूस मारून टाकला आहे. या जुन्या खुनशी सोडून द्या, मुलांना त्रास होता या गोष्टींचा, मुलांचं भविष्य बर्बाद झाले. मी माझ्या पान शॉपची तोडफोड केली, अगोदर घरी आले, दगडफेक केली, लाकडी दांडके लोखंडी रॉड कोयते घेऊन आले. तिथं मी त्यांना बोलले, शिव्या दिल्या, ते लगेच शॉपवर गेले, शॉपवर दगडफेक केली. तिथे कॅमेरे आहेत, त्यामध्ये सगळी मुलं आलेली आहेत. आणि मी इथं कंप्लेंट द्यायला आले तो खाण्याला, माझे कुणी घरी नव्हतं, माझी सुनन मीच होते. तर ते माझे तिन्ही मुलं बाहेर होते, एक मुलगा माझा जॉबला आहे तर तो अकोल्याला होता, त्याचंही नाव दिलं. माझ्या तिन्ही मुलांची नावं दिले त्यांनी. आणि मी पोलीस स्टेशनला आले कंप्लेंट करायला, मला आयडियाच नव्हती की माझ्या मुलांची नावं येतील म्हणून. मी माझ्या शॉपसाठी आले होते तर त्यांनी माझ्या दोन्ही मुलांचे नावं दिले आणि लगेच अटक केली. हा कुठला न्याय? तुम्ही तपास केला का अगोदर ते होते का नव्हते? त्यांच्या सांगण्यावरून लगेच अटक केली त्यांना. आणि तिथं वस्तीमध्ये कोणालाही माहीत नाही काय विषय हा. तिथं सगळं महार मांग असं सांगतात आणि महिला गोळा करतात आणि एसपी ऑफिसला घेऊन येतात. ते असं कोणाला सांगत नाही की कोणता विषय. एका तरी महिलांनी ते निवेदन वाचलं का यामध्ये काय लिहिलेलं आहे? आणि अजय साळवे नेहमी खोटे तक्रारी देतो मुलांच्या आणि त्यांना तडीपार वगैरे करतो. याच्या अगोदरही त्यांनी असेच प्रकार केलेले मुलांनी, माझ्या मुलांनी जयंती काढू नये म्हणून त्यांनी सगळा हा प्रकार केलेला आहे. 307 मध्ये त्याला का नाही अटक केली? आणि बाकीच्या मुलांची मी कंप्लेंटमध्ये नावं दिले ना, ते आता असे वर मान करून माझ्याकडे बघत चालतात. त्यांनाही अजून अटक केलेली नाहीये.
आणि त्याची तिन्ही मुलं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतात. तुमची मागणी काय? मला न्याय मिळायला पाहिजे. माझे मुलं तिथं कुणीच नव्हते, तरी खोटे नाव दिलेले आहेत त्यांनी. आज रामवाडीसह सिद्धार्थनगर, लालटाकी अशा अनेक वस्त्यांमधलं 12 तारखेला जो साहित्यरत्न बाबासाहेब लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फोटो त्याच ठिकाणी लावला नव्हता. 12 तारखेला नीलक्रांती चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना तिचा फोटो लावला नसता, ही किरकोळ एक ज्याच्या नैतिकतेचा भाग असतो, याला ज्याला त्या महापुरुषाची माहिती असते. सध्या संबंधितांना यांचं अण्णाभाऊ साठेंचं कार्य माहीत नसावं, त्याच्या अपुऱ्या बुद्धीमुळं जर त्यांनी तो फोटो वापरला नाही तर त्याचा बालिशपणा होता. परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची अवहेलना केली हा अत्यंत चुकीचा असा संदेश सोशल मीडियाद्वारे काही लोकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आज समस्त मातंग समाज याच ठिकाणी येऊन तो झालेला समस्त प्रकार सगळी सखोल चौकशी करावा याची एक मागणीसाठी फक्त हे चर्चा निवेदन होतं. जर असं प्रकार वारंवार घडत असेल तर मात्र समस्त मातंग समाज हा शांत बसणार नाही. कारण की जर असे आरोप केले जात असतील, आम्हालाही डॉक्टर बाबासाहेबांचा नितांत आदर आहे, कारण की आमच्याही वस्ती वस्त्यांमध्ये त्यांची जयंती चांगल्या प्रकारे साजरी केली जाते. परंतु काही समाज कंटकाने समाजामध्ये दोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, हे अत्यंत चुकीचं आहे. 12 रोजी गाडी नीलक्रांती चौक येथे जो घडलेला प्रकार आहे ते कोणत्याही दोन समाजात नसून दोन गटात झालेला आहे. आणि ते जे भांडण झाले ते कोणत्या कारणाहून झाले, कोणत्या हिशोबाने झालेले, त्याची सखोल चौकशी व्हावी. त्या दिवशी बाबासाहेबांचा फोटो फेकण्यात आले अशी अफवा सर्वीकडे पसरलेली आहे. त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे काम त्या ठिकाणी झालेले आहे. तसं का कुठलाही प्रकार झालेला नसून तो प्रकाराची व्यवस्थित सीसीटीव्ही फुटेज सगळी चौकशी करून जो प्रकार घडलेला आहे ते खरंच आहे का खोटा आहे हे चौकशी करून ज्या लोकांनी त्या प्रकाराचं घडून आणले त्यांच्यावर सगळ्यांना कठोर कारवाई करा व जे निष्पाप लोक असतील त्यांची सुटका करावी अशीच आमची सर्व समाजाच्या वतीने मागणी आहे. व दोन समाजात जे निर्माण झालेले तेढ लावण्याचे काम काय समाजकंटक करत आहे त्यांच्यावरही कार्यवाही व्हावी ही मागणी आज आम्ही सर्वांनी इथं दिलेली आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर News 24, अहमदनगर. तर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर News 24 ला सबस्क्राईब करा.